कापूस पिकासंदर्भात एक महत्त्वाची बातमी शेतकरी बांधवांसाठी वराडात कापसावर आली बोंडाळी सविस्तर माहिती पाहूयात अकोला पश्चिम विदर्भात वराड अपेक्षित दमदार पाऊस पडला नाही परंतु पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पराठी कापशीवर आत्तापासूनच गुलाबी बोंड अळीची चाल केली असून या अळीच्या व्यवस्थापनासाठी आणखी खर्च वाढणार असल्याचे शेतकरी दास्तावले आहेत यापूर्वी पाऊस उशिरा आला असला तरी काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संरक्षित ओलिताच्या भरवश्यावर मान्सूनपूर्व तर काहींनी दहा जूनपर्यंत कपाशीची पेरणी केली मान्सूनपूर्व पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा पंधरा ते वीस टक्के असून ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी वीस जूननंतर पेरणी केली आहे ज्यांनी या अगोदर पेरणी केली त्या पराठीला आजमेतीस फुले पात्या डोंग कळ्या आल्या आहेत त्यावर आत्तापासूनच गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे मागील दोन वर्षापूर्वी बोंडाळीने विदर्भातील कपाशींचे जवळपास चाळीस टक्क्यांवर नुकसान केले होते यावर्षी पुन्हा मान्सूनपूर्व कपाशीवर बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे या अळीचा प्रसार वेगाने होतो म्हणूनच वीस जूननंतर पेरणी केलेल्या कपाशीवर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आत्तापासूनच उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे विदर्भात यापूर्वी अमरावती विभागात दहा लाख शहाऐंशी हजार सहाशे शेहेचाळीस तर नागपूर विभागात सहा लाख पन्नास हजार पाचशे चौऱ्याऐंशी हेक्टरवर एकूण सतरा लाख सदोतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी हेक्टरवर पेरणी झाली आहे शेतकऱ्यांनी कपाशी पिकाला पसंती देत यावर्षी सत्तर हजारांवर कपाशीचे क्षेत्र वाढविले यावर्षी पाऊस उशिरा आल्याने कपाशीचे क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात येत ते असले तरी गतवर्षी बोंडाळीवर मिळालेले नियंत्रण व दरही चांगले मिळाल्याने शेतकऱ्यांचा यावर्षी कपाशी पिकाकडे कल वाढल्याची तज्ज्ञांचे मत आहे आता त्यांच्यापुढे बोंडाळीचे संकट उभे ठाकले आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कपाशीचा ता प्रादुर्भाव दिसून आला आहे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता गुलाबी बोंड दिसल्यास ते फुल डोमकळी तोडून नष्ट करावी प्रादुर्भाव दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मिश्र घटकांची फवारणी करावी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर शेअर व लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार